हास्यास्पद आहे. नवाब मलिक आणि अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगू इच्छितो, आमची हयात आणि आमचं अख्खं जीवन संघर्षात गेलंय, त्यामुळे अशा पादरपुसक्या डायलॉगना आम्ही भीक घालत नाही. आणि त्यांनी हिंदीमध्ये डायलॉग सांगितला होता, पिक्चर काहीतरी वगैरे वगैरे, म्हणून त्यांना मराठीत उत्तर देतोय, चल हट, चला हवा येऊ द्या, याच्या पलीकडे काही नाही. ज्या पद्धतीने केपी गोसावी आणि या सगळ्यांचे भाजपच्या एका नेत्याशी संबंध आहेत आणि त्यांचे आर्थिक व्यवहार एका कंपनीमध्येही संचालक आहेत असाही आरोप त्यांनी केलाय, काय उत्तर? पहिल्यांदा तुमच्या आका आणि काकाचे आर्थिक व्यवहाराची जी चौपट बाहेर निघाली आहे ना, तिचा पहिला अभ्यास करा आणि मग दुसऱ्याकडे बोटं दाखवा. बालिश विधान आहे मंत्रीपदावर बसलेल्या माणसाने करावं. मग मी असं म्हणेन, मोहित कंबोज यांनी तुम्हाला जे पहिलं आव्हान दिलंय ना, की मोहित कंबोज म्हणाले की मी माझी टेस्ट केली की मी ड्रग्ज कधी आयुष्यात घेतलेलं नाही, ही वैज्ञानिक टेस्टचा रिपोर्ट मी टाकला, तसा रिपोर्ट नवाब मलिक यांनी पहिला टाकावा, त्याला ते कधी रिपोर्ट टाकणारे आधी उत्तर द्यावं. स्वतःचा पराभव टाळण्यासाठीची शेवटची फटफड ही आता शिवसेनेची चालू आहे. कितीही कसेही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेतला पराभव अटळ आहे. पण या फडफडीमध्ये दुःख याचं आहे, प्रथा परंपरा कायदा आणि नियमावली पायदळी तुडवली जाते. प्रभाग रचना करण्यामध्ये सुद्धा ज्या प्रथा परंपरा कायदा आणि नियमावली आहेत त्याला पायदळी तुडवण्याचं काम सत्ताधारी शिवसेनेने केलं आणि सो कॉल्ड विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने त्याला मम केलेला आहे. ज्या पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर नेला, त्याची निर्मिती मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागातून झालेली नाही, सर्वसाधारणतः ती कर निर्धारण विभागातनं होते, तिथून झाली नाही, विकास नियोजन विभागातून झाली नाही, अगदी अग्निशामक दलातून झालेली नाही. आणि ही नावं का घेतो मी, कारण हे बहाणे ते सांगतायत. अगदी मी दाव्याने सांगतो, IAS पदावर बसलेल्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा याची माहिती नाही. हा प्रस्ताव अचानक आयुक्तांच्या कार्यालयात बुलेट वेगाने आला, आयुक्तांच्या कार्यालयात आमच्या माहितीप्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून रिकाम्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या आणि मग टाईप करून तो प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवलाय. हिंमत असेल तर शिवसेनेने आणि आयुक्तांनी, माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर आयुक्तांच्या कार्यालयाचं, त्यांच्या सचिवाच्या कार्यालयाचं, त्यांच्या पॅसेजमधल्या जागेचा CCTV फुटेज तारीख 23 पासून पुढचा त्यांनी जनतेला जाहीर करावा. दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अक्षदाच्या वाटाण्या लावायचं काम शिवसेनेकडनं होत आहे. एका बाजूला टिंगा मिरवायचा की आता 80,000 कोटीपर्यंत आमच्या ठेवी पोचल्या आणि दुसऱ्या बाजूला या हजारो आमच्या कामगारांना दिवाळी आधी त्यांचं तोंड गोड करण्याऐवजी कडू करायचं, हे पाप शिवसेना कुठे फेडेल, हाच आमचा त्यांना सवाल आहे.